नमस्कार, मी प्राध्यापक केशव कातोरे, एबी न्यूज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। शिळगावच्या सरपंचपदी सो संध्या विजय शेंडे यांची तर उपसरपंचपदी विजय लिंबाजी रसाळ यांची बिनविरोध निवड। श्रीगोंदा तालुक्यातील पार पडलेल्या 59 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रत्येक गावात चुरशीची लढत आढळून आली। तालुक्यातील 59 ग्रामपंचायतीपैकी फक्त ढवळगाव ग्रामपंचायत ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली। अन्यथा सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी आढळून आली। परंतु श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव ग्रामपंचायतीची निवडणूक ही खूपच अटीतटीची झाली। आदर्श सरपंच विजय शंकरराव शेंडे व त्यांच्या सहकाऱ्याच्या पॅनलला शह देण्यासाठी शेडगावातील सर्व विरोधकांनी एकत्र येत पॅनल तयार केला। परंतु शेडगावातील जाणकार मान्यवरांनी व मतदार बंधू भगिनींनी हुशार अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या आदर्श सरपंच विजय शंकरराव शेंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत व सरपंच विजय शंकरराव शेंडे यांनी मागील 5 वर्षात सत्ता असताना गावात तब्बल 5 ते 6 कोटी रुपयांची उभी केलेली विकास कामे, 12 ते 15 कोटी रुपयांची प्रस्तावित असलेली कामे व सरपंच विजय शेंडे यांची अवघ्या गावालाच कुटुंब मानून काम करण्याची पद्धत व राजकारणाबरोबरच समाजकारण साधण्याची भूमिका लक्षात घेऊन भरभरून साथ दिली व विरोधकांचा डाव उधळून लावत 11 पैकी 8 सदस्य भरघोस मताने निवडून देत गावची एकहाती सत्ता विजय शंकरराव शेंडे यांच्या हाती दिली। निवडून आलेल्या 8 सदस्यांमधून सरपंच पदाच्या आरक्षणानुसार सरपंचपदी संध्या विजय शेंडे यांची तर उपसरपंचपदी विजय लिंबाजी रसाळ यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली। यावेळी विद्यमान नूतन सरपंच संध्या विजय शेंडे एबी न्यूजशी बोलताना म्हणाल्या, आदर्श सरपंच विजय शंकरराव शेंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी मतदार बंधू भगिनींनी मला गावची सेवा करण्याची व विशेष विकास कामे उभे करण्याची जी संधी दिली त्याचं सोनं करणार आहोत। निवडणुकीतील विजयाबद्दल व पुढील वाटचालीबद्दल आदर्श सरपंच विजय शंकरराव शेंडे यांची विशेष प्रतिक्रिया पाहूया। नमस्कार, मी विजय शंकरराव शेंडे, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत शेडगाव। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनल या ठिकाणी सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उभा केला होता आणि त्या पॅनलला शेडगाव मतदारांनी भरभरून मतदान करून 8 जागा या ठिकाणी बहुमताने निवडून दिल्याबद्दल सर्व मतदारांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायतीचा कसा विकास करता येईल हे या ठिकाणी ध्येय धोरण बांधून पुढं राजकीय वाटचाल सुरू करणार आहे। इलेक्शन संपलेलं आहे आणि जे पराभूत उमेदवार झालेले आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन आणि जे निवडून आलेले आहेत त्यांनाही सर्वांना बरोबर घेऊन भविष्यामध्ये गावचा विकासाची रथयात्रा या ठिकाणी आपण सर्वांच्या माध्यमातून पुढं नेण्याचा मी अतोनात प्रयत्न करणार आहे। गेल्या 5 वर्षामध्ये आपण शेडगाव गावामध्ये आधुनिक रोपवाटिका, नवीन पाण्याची टाकी, तसेच 2 बंधारे, अंतर्गत गावांतर्गत रस्ते असे इतर अनेक कामं, वृक्षारोपण असे इतर अनेक कामं आपण मार्गी लावलेले आहेत आणि येत्या 5 वर्षामध्ये आपण प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्प, इतर वाड्यावस्त्यांना पिण्याची पाण्याची सोय, संपूर्ण वाड्यावस्त्यांवरती डांबरीकरण रस्ते, ग्रामपंचायतीची सुसज्ज अशी इमारत, सुसज्ज असं वाचनालय अशा पद्धतीची अनेक कामं प्रस्तावित आहेत आणि ती आपण या 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा अतोनात प्रयत्न करणार आहे।